नातं कधी जवळचं असतं तर कधी लांबचं. प्रेमाचं आणि मानलेलं अशी अनेक नाती आपण जगतो आणि जपतोसुद्धा. जन्माला आल्यापासून ते शेवटपर्यंत आपण कुणाचे तरी कुणीतरी असतोच. पण खूप वेळा असंही होतं की एखाद्या नात्याला काही नाव द्यावं असं ते नातं जगणाऱ्या कुणालाच वाटत नसतं. कारण त्या नात्यात जी भावनिक गुंतवणूक असते ती मनाच्या खोल कोपऱ्यात कुठेतरी असते आणि त्यामुळे त्याला नात्याची आवरणं द्यायची गरज नसते. एका शहरात एक जोडपं त्यांच्या छोट्या बाळाला घेऊन रोज संध्याकाळी फिरायला घेऊन बाहेर पडत. कधी बाजारात, कधी दुकानात, कधीतरी खरेदी करत आणि परत घरी येत असत असा त्यांचा दिनक्रम. एक दिवस ते दोघं असत जात असताना एक आजी त्यांच्याशी बोलायला आली. ती फार उदास दिसत होती. ती त्या दोघांना म्हणाली, तुम्ही रोज इकडून फिरायला जाता तेव्हा मी आणि माझे यजमान गॅलरीत येऊन तुम्हाला बघण्यासाठी थांबतो. मात्र आज त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे ते गॅलरीत येऊ शकले नाहीत. पण तुम्हाला बघितलं नाही तर त्यांना चैन पडणार नाही, म्हणून तुम्हीच घरी या. 2 मिनिटं बोला आणि मग तुम्ही आपल्या कामाला जा. या दोघांना काहीच समजेना. पण मग ते दोघं त्या आजीबरोबर त्यांच्या घरी गेले. हॉलमध्ये चंदनाचा हार घातलेला एक मोठा फोटो होता आणि तो बघून दोघंही निशब्द झाले. त्या जोडप्यातील एका माणसाचा चेहरा आणि फोटोमधला चेहरा दोन्ही सारखेच दिसत होते. बरीच वर्ष झाली असतील त्यांच्या मुलाला जाऊन. फक्त त्याच्यासारखा दिसणारा तो माणूस बघण्यासाठी ते दोघं धडपडत गॅलरीत येऊन बसायचे. मागच्या वर्षी 1.5 वर्षांपासून रोज 5 मिनिटं नजरेत साठवत बसणारी ती दोघं. काही गरज आहे का या नात्यांची आणि अशा नात्याला नावं द्यायची?